नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे केळवा बीचला। केळवा बीच हा साधारणपणे मुंबईपासून 80 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। साधारणपणे आपल्याला 3 तास हे लागलेले आहेत इथपर्यंत पोहोचायला, ट्रॅफिक वगैरे सगळं पकडून। आणि मी आता सध्या जिथे आहे ते म्हणजे एक शीतला माता मंदिरचं देऊळ आहे, जे की आता तर नवीन बनवलं गेलेलं आहे। तुम्ही अजूनसुद्धा हा परिसर बघू शकता, खूप छान असा हा परिसर आहे आणि ओवरऑल व्ह्यू आणि हे पण खूप छान आहे, शांतता भेटते। आणि आता आपण इकडनं थोडं पुढे जाणार आहोत आणि एक छोटासा जो किल्ला आहे तो पण बघणार आहोत आणि बीच करणार आहोत, तर त्याच्यासाठी चला माझ्याबरोबर। आणि हेच जे बघत आहोत ते रामाचं कुंड आहे, हे जे समोर आहे ते, तिकडे आपण जाऊ हळूहळू करून। जसं मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवलाच आहे, हे जे आहे ते रामाचं कुंड आहे जिथे आपण पाय धुऊ, स्वच्छ करू। आपण बाहेर थोडे पडलो की ते हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे। हे मेन शीतला माता मंदिरचं देऊळ आहे आणि हे जे आपण समोर बघत आहात ते हनुमानाचं मंदिर आहे। तर आता आपण हळूहळू मंदिराकडे जात आहोत। हे हनुमानाचं मंदिर आणि जय श्रीराम। हे सगळे मंदिर आजूबाजूचीच आहेत। आपण जसंच आता बाहेर पडतो तर हनुमानाच्या मंदिराच्या बाहेरच म्हणजे मागच्या बाजूला 1865 साली बांधली गेलेली ही एक जुनी विहीर आपण बघू शकता। ही अजूनही तशीच आहे आणि पिण्याचं पाणी आहे ह्याच्यामध्ये। आपण जसा प्रवेश केला बीचला जाताना जसं आजूबाजूला आपण बघतो तर खेळणी वगैरे आहेत लहान मुलांसाठी, इथे चेंजिंग रूम्स पण आहेत आणि नारळ पाणी वगैरे सगळं इथे आहे, तर आपण बघू शकता। हे असे काहीसं आपल्याला एंटर केल्यावरती भेटतं, भेळ वगैरे, ताडगोळे आणि हा असा काहीसा बीच आहे। बीचला एंट्री फी सुद्धा आहेत, 20 रुपये एंट्री फी आहे। आम्ही 4 जण होतो म्हणून आमचे घेतले 5 रुपये पर पर्सन। आणि मास्क वापरा अशी सुद्धा सूचना होती इथे, सो आपण मास्क घालून आलेलो आहोत। सो फायनली मी आता आलेलो आहे बीचवरती आणि केळव्या बीचला आलेलो आहे आणि मी माझ्या पूर्ण फॅमिलीबरोबर आलेलो आहे। आणि आता मी तुमची एकेकाची ओळख करून येतो। ही माझी आई आहे, नमस्कार। ही माझी बहीण, हाय। आणि हे माझे बाबा। असे आम्ही सगळे आलेलो आहोत केळव्या बीचला आणि पूर्ण एन्जॉय करतोय फुल हा बीच। आणि हा पूर्णपणे असा काहीसा व्ह्यू आहे। आणि हा आता समोर जो आपण बघत आहात तो पाण्यातला किल्ला आहे, जो आपण थोडा झूम करून मी दाखवतो तुम्हाला। हा जो बघताय हा पाण्यातला किल्ला आहे आणि अजून एक किल्ला आहे जो ह्या दुसऱ्या बाजूला आहे, तो पण आपण थोड्या वेळाने बघणारच आहोत। चला मग आता भरतीचा टाईम आहे त्याच्यामुळे पाणी तर वाढत जाईल, पण तरी पण मी पाण्यात चाललो। चला लवकर मंडळी। आपण आता इथे जे मी जे आलो आहे ते आज मंडेसाठी आलेलो आहे, म्हणजे सकाळी जाऊन मी संध्याकाळी परत रिटर्न जाणार आहे। पण जर का कोणाला राहायचं असेल तर राहण्यासाठी पण इकडे आजूबाजूला रिसॉर्ट्स आहेत, तर तुम्ही अवेलेबल रिसॉर्ट्स त्याप्रमाणे म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ द रिसॉर्टप्रमाणे तुम्ही बुकिंग वगैरे करून येऊ शकता। आणि खास करून इकडे स्पेशालिटी अशी आहे की नॉनव्हेज खाण्यासाठी लोकं येतात, खास करून मच्छी खायला लोकं इकडे येतात। तर असा काहीसा आपला इकडचा केळव्याचा स्पेशालिटी आहे। मागे जो बघत आहात तो किल्ला जो आहे हा पोर्तुगीजनी बांधले गेलेला 16व्या शतकातला किल्ला आहे आणि थोडी पडझड झालेली आहे, तर आपण आतमध्ये जाऊन बघूच कसा आहे हा किल्ला। पण त्याचबरोबर मी हे सांगेन की हा जो किल्ला आहे तो आपल्या मेन गेटपासून थोडा अंतरावरती आहे,
तर इकडे येऊन हा बघा नक्की, असं मी रिकमेंड करीन तुम्हाला सगळ्यांना. आणि त्याचबरोबर हा जो किल्ला जो आहे हा असा एकमेव किल्ला आहे की जो किनाऱ्यापासून समुद्र किनाऱ्यापासून लगेच असणारा हा किल्ला आहे. आपले काही किल्ले आहेत जे पाण्यात आहेत, काही किल्ले आहेत ते डोंगरांवरती आहे, पण हा असा एकमेव किल्ला आहे जो आपल्या किनाऱ्यापासून लगेच लागून आहे. तर या चला आता आत्मान बघूया. आणि आता आपण आत्मे जात आहोत. हे प्रवेशद्वार आणि किल्ल्याचे हे प्रवेशद्वार आहे. हे असा काहीसा हा किल्ला मधून. हा किल्ला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता आणि त्याच्यानंतर राज्य केलं आहे आपल्या मराठा एम्पायरनी पूर्ण. हा असा छोटासा हा किल्ला. इकडनं खिडक्या आहेत या, इथून तोफ ठेवल्या असतील पुरातन काळातल्या, किंवा बघण्यासाठी की आपले शत्रू येतात की नाही ह्यासाठी बनवून गेलेल्या असेल ह्या. मला एवढी जास्त माहिती नाही आहे किल्ल्याची, पण जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. तर मंडळी आपला हा व्लॉग मी इथेच संपवतो. कसा वाटला व्लॉग हा मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका जर तुम्ही नवीन असा आपल्या चॅनलवरती. त्याचबरोबर बेल आयकनसुद्धा दाबा. तोपर्यंत असंच परत भेटू पण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या स्वतःची आणि घरच्यांची पण. नमस्कार.